तुम्ही आज पण माऊसनीच कम्प्युटर हँडल करता का आणि कीबोर्ड फक्त नंबर आणि काही टाईप करण्यासाठीच करता? तर ते बरोबर नाही आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्ण कम्प्युटर कीबोर्डने हँडल करताना बघता तेव्हा तुम्ही नक्कीच समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस होता. पण तुम्हाला पण ते सॉफ्टवेअर येतात, फक्त तुम्हाला ते कीबोर्ड शॉर्टकट्स माहिती नाही. तर ते आपण आज बघणार आहे आणि ते बघितल्यावर तुम्ही नक्कीच कम्प्युटर एक्सपर्ट होणार. आणि महत्त्वाचे म्हणजे फक्त कीबोर्डने विदाऊट माऊस यूज न करता सगळ्यांच्या आधी तुम्ही तुमचे काम एकदम व्यवस्थितरित्या लवकर आटवू शकता. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि यामध्ये आपण पूर्ण शॉर्टकट कव्हर करणार. स्टार्ट करूया ना. शॉर्टकट कीज फॉर कम्प्युटर सिलेक्ट होल डॉक्युमेंट, तर हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ए. सिलेक्ट होल डॉक्युमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ए. ते पाहूया आता एकदा आपण. इथे जर आपण कंट्रोल ए प्रेस केलं तर सिलेक्ट ऑल डॉक्युमेंट होऊन जाईल, तिथे पण हे पूर्ण सिलेक्ट होऊन जाईल. म्हणून शॉर्टकट की आहे कंट्रोल ए. त्यानंतर नेक्स्ट सिलेक्टेड टेक्स्ट बोर्ड शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस बी. सिलेक्टेड टेक्स्ट बोर्ड हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस बी. हे पाहूया इथे एकदा. हा सिलेक्ट केला, याला आपण कंट्रोल बी केलं तर हे बोल्ड होऊन जाईल कंट्रोल बी. नंतर नेक्स्ट कॉपी सिलेक्टेड आयटम, याची शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस सी. कॉपी सिलेक्टेड आयटम कॉपी करायचं असलं तर कंट्रोल सीनी कॉपी होऊन जाते. तर एकदा हे जे आहे हे सिलेक्ट केलं आणि कंट्रोल सी जर केला आपण तर हे कॉपी होऊन जाईल अशा प्रकारे. नेक्स्ट फॉन्ट डायलॉग बॉक्स चेंज, याची शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस डी. फॉन्ट वगैरे चेंज करायचं असला तर शॉर्टकट की वापरू शकतो आपण कंट्रोल प्लस डी. तर इथे कंट्रोल प्लस डी जर आपण टाईप केलं तर इथे एक डायलॉग बॉक्स वगैरे, इथे आपण फॉन्ट वगैरे चेंज करू शकतो. फॉन्ट स्टाईल प्लस साईज चेंज करू शकतो. डब स्ट्राईक टू डब इफेक्ट भरपूर इफेक्ट आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर सेंटर अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस डी. सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी कंट्रोल प्लस डी शॉर्टकट की वापरतात. तर इथे जर आपण इथे कोणत्या इथे कर्सर नेला आणि इथे आपण कंट्रोल ई प्रेस केलं तर इथे सेंटरला येऊन जाईल सेंटर अलाइनमेंट. सेंटर अलाइनमेंट दाखवते ना असं प्रकारे सेंटर अलाइनमेंट येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट सर्च बॉक्स इन वेब ब्राउझर, तर याची शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ई. याची पण कंट्रोल प्लस ईच आहे सर्च इन वेब ब्राउझर. कोणतं पण तुम्ही वेब ब्राउझर ओपन केलं तर तिथे कंट्रोल प्लस ई केलं तर तुम्ही इथे सर्च करू शकता अशा प्रकारे. गुगल क्रोम, मोझिला, फायरफॉक्स हे तुम्ही सर्च करू शकता. आता मी जे हे दोन्ही याच्यामध्ये जे आहे एका ऑप्शनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जात आहे, तर याच्या जर तुम्हाला सर्टकट की माहिती असणार तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता सध्याच. नेक्स्ट फाइंड द टेक्स्ट, ही शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ॲप. फाइंड द टेक्स्ट ही शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ॲप. हे पाहू आपण एकदा. इथे तुम्ही कंट्रोल प्लस ॲप फाइंड केलं आणि इथे तुम्ही जे पण टाईप केलं ते तुम्हाला इथे दिसतं. टेबल मी टाईप केलं आहे तर टेबल इथे पण दिसतं. तुम्हाला जर शॉर्टकट की माहिती असाल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नाहीतर मी शेवटी या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट कंटिन्यू सर्च, शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जी. कंटिन्यू सर्च शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जी. इथे गेलो एम एस वर्डमध्ये आणि इथे कंटिन्यू कंट्रोल प्लस जी टाईप केलं तर इथे आपल्याला पेज नंबर एक नंबरवर जायचा आहे, तर एक नंबर दोन नंबर जायचा आहे, दोन पेज नंबर, सेक्शन, लाईन, बुकमार्क, कमेंट, फुटनोट भरपूर आपण इथे पाहू शकतो. नंतर नेक्स्ट गो टू ऑप्शन इन एम एस एक्सेल, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जी. गो टू ऑप्शन इन एम एस एक्सेल, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जी. नंतर नेक्स्ट रिप्लेस विथ ऑप्शन, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एच. रिप्लेस विथ ऑप्शन, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एच. त्यामुळे एम एस वर्डमध्ये गेलो आणि तिथे जर कंट्रोल एच टाईप केलं कंट्रोल एच तर इथे तुम्हाला जो शब्द आहे त्याच्या जागी जर दुसरा शब्द टाकायचा असला तर आपण इथे टाकू शकतो. इथे मला हा शब्द टाकायचा आहे आणि आपण रिप्लेस ऑल जर केलं तर इथे तो येऊन जाईल. जिथे जिथे टेबल होते तिथे माझं नाव आलेलं आहे, चॅनलचं नाव आलेलं आहे अशा प्रकारे ते रिप्लेस होऊन जाईल. नंतर नेक्स्ट शो हिस्ट्री इन गुगल क्रोम, वेब ब्राउझर, मोझिला, फायरफॉक्स वगैरे, तर ही शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एच. कंट्रोल प्लस एच आणि आपण हिस्ट्री वगैरे चेक करू शकतो. आता हे वेब ब्राउझर आहे, आपल्याला याची आतापर्यंत हिस्ट्री चेक करायची आहे, आपण कंट्रोल प्लस एच जर केलं
तरी तुम्ही तुमची हिस्ट्री चेक करू शकता आतापर्यंत ओपन केले. कंट्रोल प्लस एच सिलेक्टेड फॉन्ट इटॅलिक, तर एक शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस आय. सिलेक्टेड फॉन्ट इटॅलिक एक शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस आय. हे पाहून घेतो एम एस वर्डमध्ये जायचं आणि इथे आपण जर सिलेक्ट केलेलं आहे जे पण सिलेक्ट केलं आपण एवढं सिलेक्ट केलं आणि इथे कंट्रोल आय जर केलं तर जे स्ट्रेट होतं थोडं इटॅलिक होऊन जाईल अशा प्रकारे. नेक्स्ट जस्टिफाय अलाइनमेंट. जस्टिफाय अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जे. जस्टिफाय अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस जे. हे पाहून घेतलं इथे जर आपण कंट्रोल प्लस जे केलं तर जी जास्त स्पेस होती आपली ते व्यवस्थित एकदम पूर्ण जशी एकदम तशी पाहिजे परफेक्ट स्पेस तुम्हाला जस्टिफाय काय करत तुम्ही जस्टिफाय अलाइनमेंट घेऊ शकता. नेक्स्ट इन्सर्ट हायपरलिंक. इन्सर्ट हायपरलिंक शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस के. इन्सर्ट हायपरलिंक शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस के. हायपरलिंक म्हणजेच तुम्ही इथे डायरेक्ट इथून इथे क्लिक केलं इथे तुम्ही डायरेक्ट वेब ब्राउझर इथे जर कंट्रोल प्लस के केलं तर इथे तुम्ही डायरेक्ट हायपरलिंक म्हणजे वेबसाईट जर टाईप केली तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. एंटर केलं इथे वेबसाईट येऊन इथे जर क्लिक केलं तर इथे तुम्ही हायपरलिंक घेऊ शकता कंट्रोल प्लस के. नंतर नेक्स्ट लेफ्ट अलाइनमेंट. लेफ्ट अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एस. लेफ्ट अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एल. इथे पाहूया आपण एकदा इथे हे जे आहे कंट्रोल प्लस एल मी लेफ्ट अलाइनमेंट सपोज आता हे इथे आहे आपण याला कंट्रोल प्लस एल टाईप केलं तर इथे लेफ्ट अलाइनमेंट अशा प्रकारे. त्याच्यानंतर पुन्हा स्टार्ट करू इथे. त्याच्यानंतर पुन्हा इथे स्टार्ट करूया शॉर्टकट कीज फॉर कम्प्युटर टॅब दॅट इज फाईव्ह स्पेसेस फॉर पॅरा. ठीक आहे कंट्रोल प्लस एम. कंट्रोल प्लस एम जर तुम्ही टाईप केलं तर इथे डायरेक्टली पाच स्पेसेस येऊन जातील. फाईव्ह स्पेसेस येऊन जातील त्याच्यामध्ये इथे तुम्ही टाईप केलं पण इथे जर कंट्रोल प्लस एम टाईप केलं तर डायरेक्ट इथे पाच पेज कंट्रोल प्लस एम टाईप केलं टॅब द्यायच्या ऐवजी आपण कंट्रोल प्लस एम दिलं तर इथे पाच पाच पेज येऊन जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्सर्ट स्लाइड इन प्रेझेंट करंट ब्रेंच. शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एम. इन्सर्ट स्लाइड इन करंट ब्रेंच शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एम. तर हे पाहूया इथं पॉवर पॉईंटमध्ये बघता आणि इथे कंट्रोल प्लस एम जर टाईप केलं ना इथे स्लाइड्स ओपन अशा प्रकारे कंट्रोल प्लस एमनी स्लाइड ओपन प्रेझेंटेशन. नेक्स्ट ओपन न्यू डॉक्युमेंट हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एन. ओपन न्यू डॉक्युमेंट हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस इथे मॅस वर्डमध्ये आपण कंट्रोल प्लस एन टाईप केलं इथे न्यू डॉक्युमेंट्स ओपन. नंतर नेक्स्ट न्यू विंडो इन गुगल क्रोम हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एन. न्यू विंडो इन गुगल क्रोम जे वेब ब्राउझर असणार मोझिला फायरफॉक्स क्रोम वगैरे तर तिथे पण तुम्ही न्यू विंडो ओपन करू शकता कंट्रोल प्लस एन केलं नवीन गुगल ओपन झाली वेबसाईट न्यू विंडो. त्याच्यानंतर नेक्स्ट ओपन द फाईल. कंट्रोल प्लस ओ ची शॉर्टकट की आहे ओपन द फाईल. शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ओ. ओपन द फाईल शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ओ. इथे कंट्रोल प्लस ओ टाईप केलं तर इथे प्रत्येक जे फाईल्स आहेत आपल्या जे सेव्ह केलेले आहेत ते ओपन होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिंट. प्रिंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस पी. प्रिंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस पी. हे पाहूया एकदा इथे जर गेलो आपण आणि इथे आपल्याला प्रिंट करायचे आहे तर कंट्रोल प्लस पी केलं तर इथे प्रिंटचं ऑप्शन इथे येऊन जाते कंट्रोल प्लस पी. नेक्स्ट राईट अलाइनमेंट. राईट अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस आर. राईट अलाइनमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस आर. हे जर आपण गेलो आणि इथे कंट्रोल प्लस आर दिला समजा तर राईट अलाइनमेंट आता हे जे लेफ्ट अलाइनमेंटला इथं कंट्रोल प्लस आर केला ना तर हे राईट अलाइनमेंट लागेल कंट्रोल प्लस आर. नेक्स्ट सेव्ह डॉक्युमेंट. सेव्ह डॉक्युमेंट शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एस.
से डॉक्युमेंट शॉर्टकट किया है कंट्रोल प्लस एस, कोणते पण डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी कंट्रोल प्लस एस जर तुम्ही केलं तर हे सेव्ह एज म्हणजे सेव्ह. नंतर सेव्ह एज साठी कंट्रोल प्लस एच स्लॅश जर तुम्ही टाईप केलं तर तिथे सेव्ह एज म्हणजे सेव्ह एज हे कंट्रोल प्लस एच स्लॅशनी सेव्ह एज म्हणजे हे कंट्रोल प्लस एच आणि स्लॅश जर टाईप केलं तर तुम्ही सेव्ह एज ऑप्शन घेऊन सेव्ह एज अशा प्रकारे. नेक्स्ट हँगिंग इंडेंट, हँगिंग इंडेंटचे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस टी, हँगिंग इंडेंटचे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस टी. कसे पाहूया आपण ते, आपण इथे कर्सर नेला तिथे आपण कंट्रोल प्लस टी केलं तर हँगिंग इंडेंट जो आहे हा वरचा हा चेंज होतो, ओनली कंट्रोल प्लस टी हा जो वरचा हँगिंग इंडेंट आहे हा चेंज होतो, चेंज अशा प्रकारे. नेक्स्ट अंडरलाईन द टेक्स्ट, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस यू, अंडरलाईन द टेक्स्ट हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस यू. हे बघूया इथे आपण हे सिलेक्ट करायचं जेवढं पाहिजे तेवढं आता इथे कंट्रोल यू केलं तर इथे अंडरलाईन होऊन जाईल अशा प्रकारे. नेक्स्ट पेस्ट सिलेक्टेड आयटम, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस वी, पेस्ट करायचं असला कोणता पण कॉपी केलेला आयटम त्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस वी. म्हणजे आपण हे जर कॉपी केलं कंट्रोल सी आणि इथे आपल्याला पेस्ट करायचं आहे तर कंट्रोल बी ने आपण ते पेस्ट करू शकतो अशा प्रकारे. नेक्स्ट क्लोज करंट फाईल, शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस डब्ल्यू, कोणती पण करंट फाईल क्लोज करण्यासाठी कंट्रोल प्लस डब्ल्यूचा वापर आपण करतो. तर इथे पाहूया कंट्रोल प्लस डब्ल्यू केलं तर हे सेव्ह आहे की नाही डोंट सेव्ह विचारणार आणि ते क्लोज होऊन जाईल ही फाईल. अशा प्रकारे आपण कोणती पण फाईल सेव्ह करू शकतो. तर नेक्स्ट कट सिलेक्टेड टेक्स्ट, हे शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस एस, जे आपण सिलेक्ट केलं आहे त्याला कट करण्यासाठी कंट्रोल प्लस एक्स आपण करू शकतो. तर इथे आपण हे सिलेक्ट केलं आणि इथे कंट्रोल प्लस एक्स टाईप केलं तर हे कट होतं, आपण कंट्रोल प्लस एक्स वापरतो. नेक्स्ट रेडिओ लास्ट ॲक्शन, कंट्रोल प्लस वाय ही शॉर्टकट की आहे, कंट्रोल प्लस वाय ही शॉर्टकट की आपण वापरतो कंट्रोल प्लस वायसाठी. हे पाहूया इथे जे आपण कट केलं ते कंट्रोल वायनी आपण इथे वापस आणू शकतो. लास्ट ॲक्शन जे आहे हे वापस आले इथे कंट्रोल वायनी कट करत आहे वापस आली कंट्रोल वाय. नंतर नेक्स्ट कंट्रोल प्लस झेड, कंट्रोल प्लस झेड शॉर्टकट की आहे तो लास्ट ॲक्शन, तुम्ही जे लास्ट ॲक्शन केली होती तीच वापस ते घेऊन जाईल जी कंट्रोल वायने वापस येईल आणि कंट्रोल झेडने ते कॅन्सल होते अनलो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड होता सर्वात आधी तुम्हाला कळेल.